नमस्कार मित्रांनो, वैशालीमुळे या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। 2 वर्षांनी मुलांची शाळा चालू झालेल्या आहेत आणि ऑफिस देखील चालू झालेलं आहे। ज्या महिला बाहेर कामासाठी जातात त्यांना सकाळची खूपच धावपळ होते, तर आज आपण सकाळचा टिफिन बनवण्यासाठी एक झटपट अशी होणारी भाजी तयार करणार आहोत, चवळी बटाट्याची, आणि ती देखील आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे आपण काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूयात। तर मी इथे 150 ग्रॅम ही वाळलेली चवळी घेतलेली आहे आणि ती मी 3 ते 4 तास भिजवून घेतलेली आहे। ती भिजवून एवढी झालेली आहे आणि ही बारीक चवळी मी घेतली। 2 मीडियम साईजचे बटाटे मी ह्या पद्धतीने चिरून घेतलेले आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, काही कढीपत्त्याची पानं घेतलीत, 1 छोटा टोमॅटो इथे बारीक चिरून घेतलाय, आणि आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे इथे। आणि आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागेल, तर हा शेंगदाण्याचा कूट आपण एकदम आठवड्याचा घरामध्ये तो बनवूनच ठेवलेला असतो, त्याच्यामुळे ही भाजी अगदी झटपट कुकरला होते। तर चला बनवायला सुरुवात करूया। इथे गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 3 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल गरम झालंय, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1/2 चमचा जिरं। जिरं चांगलं तडतडून द्यायचे, त्यामध्ये घालायची आता मोहरी 1/2 चमचा। जिरं मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचा कढीपत्ता। आता घालूयात कांदा। कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। अशी जर आपण चवळीची भाजी केली तर चवळी शिजायला थोडा वेळ लागतो आणि आपल्याला सकाळचा जास्त वेळ नसतो, घाई गडबड असते, त्याच्यामुळे कुकरला ही भाजी पटकन होते। कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आणि ती देखील चांगली परतून घ्यायची। भाजीमध्ये आपल्याला हे मसाले घालायचे, तर मी इथे 1 चमचा मिरची पावडर घेतली आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलाय, 1/2 चमचा मी इथे धण्याची पावडर घेतली, 1/2 चमचा हळद घेतली आणि 1/2 चमचा इथे हिंग घेतलाय। तर आता आपण हे भाजीमध्ये घालून घेऊयात। जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही फक्त मिरची पावडर आणि कुठल्याही ब्रँडचा गरम मसाला इथे वापरू शकता। हे चांगलं परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो। त्या मसाल्यामध्ये आपण इथे थोडंसं पाणी घालूयात, म्हणजे आपला हा कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊसूत होतील। दोन ते तीन मिनिट असंच ठेवूयात। तुम्ही ते बघू शकता, मसाला आपला मस्त असं परतून झालेला आहे आणि मसाल्यामधून तेल देखील सुटायला लागले। आता आपण यामध्ये चवळी आणि बटाटा घालून घेऊया।
मीठ घालायचं चवीनुसार। आणि भाजी शिजण्यापुरतं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे, किंवा तुम्हाला रसा जितका पातळ हवाय सुकं हवंय त्यानुसार पाणी घालायचं आहे। तर मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलंय। आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला इथे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायचे। कुकर आपला इथे थंड झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी भाजी आपली झालेली आहे। आता इथे वरून आपण कोथिंबीर घालूयात आणि हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे। तर मला इथे वाटतं की आपल्याला शेंगदाण्याच्या कुटाची गरज नाहीये। जर चुकून तुमच्याकडून पाणी जर जास्त झालं तर तुम्ही इथे 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालू शकता। हे बघा एकदम मस्त अशी भाजी आपली झालेली आहे। आता आपण ही एका डिशमध्ये काढूयात। मस्त अशी चवळी बटाट्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ही डब्यासाठी भाजी बनवा, अगदी सोपी आहे, पटकन होते। आणि ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।